ओम नमो नारायणाय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की झोपताना कोणत्या दिशेला पाय करून अजिबातही झोपू नये। जर तुम्ही या दिशेकडे पाय करून झोपलात तर तुमच्या घरातला पैसा निघून जातो, तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी निर्माण होते आणि नवीन पैसा कधीही येत नाही, हातात पैसा टिकत नाही। मित्रांनो, वास्तुशास्त्र असं मानतं की ज्या प्रमुख चार दिशा आहेत आणि ज्या चार उपदिशा आहेत त्यापैकी पैसा नष्ट करणारी दिशा म्हणजे दक्षिण दिशा आहे। आणि म्हणून आपण झोपताना, वास्तुशास्त्रानुसार आपण झोपताना दक्षिण दिशेकडे आपले पाय करून कधीही झोपू नये। मित्रांनो, दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लोक हे वारंवार आजारी पडतात, आजारपणावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो आणि परिणामी घरामध्ये आर्थिक तंगी निर्माण होते। तसंच त्या घरामध्ये नवीन उद्योग किंवा नवीन काहीतरी कार्य हे पार पडत नाहीत, त्या कामामध्ये सतत अडथळे येतात। मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी की दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यम यांची दिशा आहे आणि म्हणून दक्षिण दिशेला पाय करून झोपणे म्हणजे जणू काही आपण दक्षिणेकडे जात आहोत, म्हणजे मृत्यूकडे आपली वाटचाल होत आहे असा याचा अर्थ होतो। माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर या दोघांनाही दक्षिण दिशा अशुभ असते आणि म्हणून या दिशेला पाय करून झोपलेली व्यक्ती ही जणू काही माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांना अप्रसन्न करून मृत्यूच्या देवतेकडे जात आहे असा संदेश आपोआपच निर्माण होतो। आणि म्हणून मित्रांनो, दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नका। आरोग्यदृष्ट्या सुद्धा याचे तोटे आहेत आणि धनसंपत्तीच्या बाबतीत सुद्धा याचे मोठे तोटे आहेत। दक्षिण दिशेकडे पाय करून झोपण्याचा अजून एक तोटा म्हणजे त्या घरातील लोकांची उंची वाढण्यामध्ये मोठे प्रॉब्लेम्स येतात। मित्रांनो, तुम्ही निरीक्षण करा तुमच्या आसपास, दक्षिण दिशेला जे पाय करून झोपतात त्या लोकांची उंची ही जास्त वाढत नाही। आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी पाहिलं तरी सुद्धा दक्षिण दिशेकडे पाय करणे हे चुकीचे वैज्ञानिकांनी मानलेले आहे। आपण इंटरनेटवरती याबाबतीत रिसर्च करू शकता। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईब शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा।